विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतायत, आपण ऐकूया त्यांची प्रतिक्रिया। टाइम्स या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणजे ममता बॅनर्जी यांना 2011 वरून 211 जागांवरून या ठिकाणी खाली यावं लागतंय, काही जागा कमी होत आहेत। आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी सगळे पक्ष ममता बरोबर असताना त्या ठिकाणी जे यश मिळालंय ते अभूतपूर्व आहे, कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी सत्ता मिळेल अशा प्रकारचं निवडणूक वातावरण असल्या कारणानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पिछेहाट मागे आहे अशा प्रकारची विरोधकांकडून टीका केल्या जात आहेत। खरं म्हणजे विरोधकांनी ज्याने ज्याने अशा प्रकारच्या टीका केल्या त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। काँग्रेस त्या ठिकाणी ममता दीदींची भलावण करत असताना काँग्रेसला 2 जागांवर येऊन थांबावं लागलं, कम्युनिस्ट त्या ठिकाणी जवळपास नसल्यागत त्या ठिकाणी स्थिती झाले, आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्ष एकत्रित असून भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मारलेली आहे। पाँडेचेरी राज्यसुद्धा भारतीय जनता पार्टी लोकशाही आघाडी त्या ठिकाणी टिकवेल, आसामची सत्ता त्या ठिकाणी टिकवेल, आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा चंचू प्रवेश आणि केरळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी चंचू प्रवेश हा मला वाटतं दिलासा देणारा अशी गोष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या दृष्टीनं पंढरपूरची जी जागा महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, जे दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री सर्व तिन्ही पक्षांचे मंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून तन मन धन आणि सारं सरकार पणाला लावलेलं असताना भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी दैदिप्यमान असा विजय पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी मिळवलेला आहे। आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला या अवताडींच्या निमित्तानं विजयाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं महाराष्ट्रामध्ये काम, त्याचबरोबर सभांच्या माध्यमातून तिथल्या जनतेला दिलेला विश्वास आणि या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीनं कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात इथल्या व्यवस्था उभ्या करण्यात अपयशी ठरलं, या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी भालकेना पराभव पत्करत आज समाधान अवताडेंच्या विजयावर तिथल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे। आणि एकंदरच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय या महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत आहे तशा प्रकारचा निकाल या विजयाच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूरला मिळालेला आहे। पंढरपूरच्या जागेसंदर्भातली प्रतिक्रिया असो किंवा सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश अपयश या संदर्भातली भाजपची टीका असो यावर प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देत होते। आपण सगळ्या मान्यवरांशी संवाद साधूया। मिलिंद पडे एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय, ब्रेक नंतर लगेच पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हे फरशीच असते आमचा पहिला प्ले।